माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ 17 ते 25 सप्टेंबर दरम्यान सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत शहरी व ग्रामीण भागात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अभ्यागत समितीतर्फे आरोग्य शिबिर घेण्यात येत असल्याची माहिती पालिकेचे आरोग्य सभापती दिनेश चिंडाले यांनी पत्रपरिषदेत दिली. या शिबिरात नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून आवश्यक रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. मोठी शस्त्रक्रिया असल्यास अशा रुग्णांना नागपूर येथे रेफर केले जाणार आहे. मंगळवारी सेवा सप्ताहाचा समारोप होणार आहे. यानंतर शहरात प्रभाग निहाय आरोग्य शिबिर घेण्याचे नियोजन असल्याची माहिती पालिका आरोग्य सभापती दिनेश चिंडाले यांनी दिली. पत्रकार परिषदेला माया शेरे व जयंत झाडे उपस्थित होते. सेवा सप्ताह म्हणून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि यवतमाळचे अभ्यागत मंडळाचे सर्व सभासदांनी असं ठरवलं का 17 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत माननीय अटलजीच्या स्मरणार्थ हा सेवा सप्ताह म्हणून आम्ही रुग्ण सेवा म्हणून पाडण्यासंदर्भातली आम्ही असं ठरवलेलं आहे. आणि गेल्या 17 तारखेपासून जवळपास मोफत आरोग्य तपासणी करून आम्ही सेवा वस्त्यामध्ये विविध शिबिर लावून जवळपास 1380 रुग्ण तपासण्यात आलेले आहे. त्यापैकी 240 रुग्ण हे समोरच्या उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रेफर करण्यात आलेलं आहे. त्याच्यातले 3 लोकांचे ऑपरेशन आता 2 दिवसात करण्यात आलेलं आहे. आणि जोपर्यंत पूर्ण रुग्णा तपासणी करून त्यांचा उपचार बरं होत नाही तोपर्यंत हे सेवा अविरत चालू राहील. आणि यापुढे सुद्धा आम्ही प्रत्येक भागामध्ये हा रुग्णसेवाचा कार्य आम्ही निरंतर चालू ठेवणार आहोत. आणि प्रत्येक प्रभाग स्तरापर्यंत याची कॅम्प आयोजित करून या भागातून या सगळ्या नागरिकांना आणि रुग्णांना याचा कसं लाभ मिळेल यावर जास्तीत जास्त प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासंदर्भात आपल्या सर्व मंडळ कार्य करतील. आणि अशा दुर्धर आजारापासून जे काही व्यथित असलेले जे काही रुग्ण असेल त्यांनासुद्धा आयडेंटिफाय करून त्यांच्यावर सुद्धा समोरचे उपचार करून त्यांना उपचार रेफर केले जाईल.